नमस्कार, मी शिवाजी शिंदे. पुढील काही मिनिटांत आपण घेणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडींचा वेगवान आढावा. सुरुवात करूया वर्ल्ड 20 ला. कुलभूषण जाधव यांची प्रकृती आणि त्यांना कुठे बंदिस्त करून ठेवण्यात आलं आहे याबाबतची माहिती सध्या भारताकडे नाहीये. पाकिस्तानकडूनही अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलंय. वारंवार विनंती करूनही कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी सुद्धा पाकिस्तानने दिली नसल्याची माहितीही परराष्ट्र खात्याने दिली आहे. भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या समर्थनार्थ ऑल इंडिया रेडिओनं थेट पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये मोहीम सुरू केली आहे. प्रवाशाला ठार मारणे हे इस्लाम धर्मानुसार पाप आहे, अशा प्रवाशाला अल्लाची सहानुभूती मिळते अशी भावनिक साथ घातली जाते. पाकिस्तानमध्ये कुलभूषण जाधवांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याला पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो यांनी अप्रत्यक्षपणे विरोध केला आहे. कुलभूषण जाधव यांच्याबाबतचा मुद्दा वादग्रस्त असला तरी आमचा पक्ष फाशीच्या शिक्षेला विरोध करतो अशी भूमिका बिलावल भुट्टोंनी जाहीर केली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी देशांमध्ये कायम शत्रुत्व राहू शकत नाही असं वक्तव्य पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नसीर जांजुआनी केलंय. दोन्ही देशांनी वादग्रस्त मुद्दे सोडवण्यासाठी एकमेकांच्या संपर्कात राहण्याची गरज असल्याचं जांजुआनी म्हटलंय. भारताच्या तटरक्षक दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या नौदलाच्या जवानांना बुडवताना वाचवलंय. गुजरातच्या ओखा किनाऱ्याजवळ रविवारी पाकिस्तानच्या नौदलाची एक बोट समुद्रात पलटी. या बोटीचं ठिकाण गुजरातच्या ओखा बंदरापासून 58 नॉटिकल मैल अंतरावर होतं. त्यामुळे पाकिस्तानने भारतीय तटरक्षक दलाकडून मदत मागितली. ICG अंकित या जहाजानं तातडीनं धाव घेत नौदलाच्या जवानांना वाचवलं. बांगलादेशमध्ये आतंकवाद्यांना फाशी देण्यात आली आहे. हरकत उल जिहाद अल इस्लामी या दहशतवादी संघटनेचा आतंकवादी मुफ्ती अब्दुल हनन आणि त्याच्या दोन साथीदारांना बांगलादेशने फाशी दिली आहे. या आतंकवाद्यांवर 2004 दर्ग्यावर हल्ला केल्याचा आरोप होता. या हल्ल्यात 3 लोकांचा मृत्यू झाला होता. चीननं अरुणाचल प्रदेशवरून परत भारताची खोड काढली आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग नसून तो भारत चीन सीमेवरचा वादग्रस्त भाग आहे असं चीननं म्हटलंय. अरुणाचलमध्ये 14 दलाई लामा यांना जाण्याची परवानगी देऊन भारताने तिबेट आणि सीमावादासंबंधीचे वचने पाळली नाहीत असाही आरोप चीनने केलाय. अरुणाचल प्रदेशला दलाई लामा यांनी दिलेल्या भेटीचं सीमाप्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नांवर नकारात्मक परिणाम होतील असा इशारा चीनने भारताला दिलाय. तिबेटच्या प्रश्नांवरील बांधिलकीचं भारत उल्लंघन करीत असल्याचा कांगावा चीनने केलाय. नरेंद्र मोदी भारताचे मित्र राष्ट्र असलेल्या इस्रायलकडून 8,000 मिसाईल्स घेणार आहेत. त्यासाठी जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यावर जाणार आहेत. भारत आणि इस्रायलमध्ये यासाठी करार होणार असून भारताला पहिल्या खेपेस येत्या 2 वर्षांमध्ये 1.5 अब्ज डॉलर्सच्या 8,000 मिसाईल्स मिळणार आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी दिलेल्या एका मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांची अध्यक्षीय कारकीर्द सुरू झाल्यापासून रशिया आणि अमेरिकेमधील संबंध अधिकच बिघडल्याचे सांगितले. दरम्यान दोन्ही देशातील संबंध गेल्या काही काळात सुधारण्याऐवजी अधिकच बिघडले आहेत असे पुतीन म्हणाले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रॅक्स टिलरसन यांनी बुधवारी प्रथमच मॉस्कोला भेट दिली. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्याशी त्यांनी संवाद साधला. रशियन सिरियन राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांची साथ सोडावी असं आवाहन टिलरसन यांनी लावरोव यांना केलं. उत्तर कोरिया आणि अमेरिकेतील चिघळणाऱ्या संबंधावरून चीनच्या राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून संवाद साधला. उत्तर कोरियाशी चर्चा करून शांततापूर्वक मार्गानं प्रश्नी मार्गी काढावा असं आवाहन जिनपिंग यांनी ट्रम्प यांना केलंय. अमेरिकन नौदलाच्या सील पथकाचे माजी सदस्य आणि शार्प शूटर असलेल्या रॉबर्ट ऑनिल ओसामा बिन लादेनबाबत धक्कादायक गौप्स्फोट केलाय. गोळीबारात ओसामाच्या डोक्याचे इतके तुकडे झाले होते की ओळख पटवण्यासाठी ते अक्षरशः पुन्हा एकत्र करून नंतर त्याचे फोटो काढावा लागला असा खुलासा त्यांनी द ऑपरेटर फायरिंग द शॉट्स दॅट किल्ड बिन लादेन या पुस्तकात केलाय.
जगातील सर्वात महागडी युद्धनौका अमेरिकेने लॉन्च केली आहे. या युद्धनौकेचं नाव US एग्रॉड R4 असं आहे. याची किंमत सुमारे 83,928 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. या नौकेच्या फ्लाईट डेकचा आकार 5 एकर आहे. यावर एकावेळी 72 एअरक्राफ्ट उभे राहू शकतात. इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदिनेजाद यांनी अचानक अध्यक्षपद निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केला. इराणचे सर्वोच्च नेते अयतुल्ला अली खामेनी यांना त्यांनी निवडणुकीपासून दूर राहण्याचा आदेश दिला होता. तो मानण्यास त्यांनी नकार देत अचानक अर्ज दाखल केला. अहमदिनेजाद यांच्या अर्जामुळे इराणच्या राजकारणातील फूट पुन्हा एकदा समोर आली आहे. ब्रेक्झिटच्या सार्वमतासाठी वापरलेले संकेतस्थळ हॅक झाल्याचा संशय ब्रिटिश संसदेच्या एका समितीने व्यक्त केलाय. गेल्या वर्षी जूनमध्ये हे सार्वमत झाले होते. त्यावेळी 10 लाखांपेक्षा अधिक मतदारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यावेळी हे संकेतस्थळ बंद पडल्यानंतर नोंदणीची मुदत सरकारने वाढवली होती. परदेशी हॅकर्सनी केलेल्या हल्ल्यामुळे हे संकेतस्थळ क्रॅश झाल्याची शक्यता नाकारता येत नाही असं समितीने म्हटलंय. हत्या केल्यानंतर आरोपी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात किंवा निर्जन स्थळी देऊन टाकतात. पण मेक्सिकोच्या सनलाओ शहरात उड्डाण अवस्थेत असलेल्या विमानात मृतदेह रुग्णालयाच्या छतावर टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मृतदेह फेकण्यात आला त्यावेळी विमान अत्यंत कमी उंचीवरून उड्डाण करत होते असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यासाठी फूट वुमनची नियुक्ती केली गेली आहे. या फूट वुमनचे काम असणार आहे ते म्हणजे राणीसाठी आणले जाणारे नवे जोडे पायात घालून बंकिंगहॅम पॅलेसच्या कॉरिडॉरमधून फिरणे. अनेकदा नवे जोड पायाला चावतात, टोचतात व त्यामुळे पायांना जखमा होतात व चालणे अवघड होते. राणी आता 90 वर्षाची आहे, त्यात नवीन जोडे चावतात म्हणून ही योजना करण्यात आली आहे. लग्न तर करायचं आहे पण बायकोच मिळत नाही अशी अडचण झाली तर त्यावरही एक चिनी संगणक अभियंत्याने शक्कल लढवली आहे. त्याने स्वतःच फिमेल रोबो तयार करून तिच्यासोबत लग्न केलं आहे. याचे कारण म्हणजे चीनमध्ये वर्ल्ड चाइल्ड पॉलिसीचा दुष्परिणाम दिसून येत आहे. लग्नाळू वयांची मुलींची संख्या खूपच रोडावली आहे, त्यामुळे अनेक उपवर तरुण लग्नाविना राहिले आहेत. कुत्रे आणि मांजरीच्या मांसावर तैवानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. संसदेने विशेष कायदा संमत करत कुत्रे आणि मांजरांना मारण्यावर बंदी आणली आहे. कुत्रे आणि मांजरांची हत्या केल्यास 5 लाखांचा दंडही ठोठावण्यात येणार आहे. वर्ल्ड 20 मध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.